घरगुती एल पी जी ग्राहकांना सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार असून नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात केवळ वर पंधरा सिलेंडर मिळणार आहेत दरम्यान सिलेंडरचा एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे कोणत्याही ग्राहकाला एका महिन्यात दोन सिलेंडर मिळणार आहेत आत्तापर्यंत घरगुती विना अनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते मात्र नव्या नियमांनुसार घरगुती एल पी जी ग्राहकांना वर्षभरात केवळ पंधरा सिलेंडर मिळणार आहेत हा निर्णय का घेण्यात आलाय तेही आपण सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी घरगुती एल पी जी सिलेंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार सिलेंडर संदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले तसेच याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे या संदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत अनुदानित घरगुती गॅसचे रिफिल हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफिलहून स्वस्त असल्याने अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रिफिलचा वापर केला जातो या संदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्याचे घरगुती एल पी जी सिलेंडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांना वर्षभरात फक्त बारा अनुदानित सिलेंडर मिळणार आहेत यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागणार आहेत तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे धन्यवाद तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्रभूमीला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका